इतरांना कंठस्नान घालणारे जेव्हा स्वतः प्रेमात पडतात तेव्हा काय होतं? तेव्हा मात्र ते हळवेही होतात आणि प्रेमासाठी काहीही करायला सुद्धा तयार होतात. ही अशीच एक कहाणी आहे आत्मसमर्पण केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांची. बघूयात. विकास उर्फ सूर्यकांत पदा, इनाम 8 लाख रुपये. राजे उर्फ डेबो उसेंडी, इनाम 4 लाख रुपये. विरोधकांना मारणं, पोलिसांचा जीव घेणं, नक्षली चळवळीत सक्रिय सहभाग, डोक्यावर लाखोंचं इनाम आणि आता आत्मसमर्पण. ही कहाणी आहे गडचिरोलीतल्या या जोडप्याची. विकास पदा आणि राजे गेली कित्येक वर्ष गडचिरोली आणि छत्तीसगड मधल्या माओवादी कारवायांमध्ये या दोघांचा सहभाग होता. पण आता या दोघांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. नक्षल दलांमध्ये खालच्या काड्यावर होणारे जे अन्याय आहे त्याला कंटाळून त्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यांच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत. विकासवर 11 गुन्हे आहेत, उसेंडीवर 6 गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर मिळून राज्य शासनाने 12 लाखाची बक्षीस पण जाहीर केली आहे. विकास आणि राजे अगदी लहान वयातच नक्षली चळवळीत सामील झाले. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र सुरू झाली प्रेमाची परीक्षा. लग्न करायची इच्छा चळवळीच्या नेतृत्वाला बोलून तर दाखवली, मात्र तिथे विरोध होता. शेवटी साल 2018 पहिले नसबंदी करा मग लग्न या अटीवर त्यांची मागणी मान्य झाली. खरं तर त्याच वेळेला दोघांनाही मनात आलं की माओवादी चळवळ सोडून द्यावी आणि चांगला सुखाचा संसार थाटावा. पण चळवळीमध्ये घाबरवल्या जातं की पोलिसांच्या हाती लागलात तर मारल्या जाईल. एकमेकांना विश्वासात घेत आणि नक्षली नेतृत्वाच्या अटीनुसार या दोघांनी लग्न केलं. आपलं घर सोडून एकदा जंगलात आलं की चळवळ हीच प्राथमिकता आणि चळवळ हीच प्रेम अशा पद्धतीची एकंदरीत आखणी असते. जर कोणी एकमेकांच्या प्रेमात पडलंच तर ह्याचा अर्थ चळवळीची प्राथमिकता कुठंतरी मागे पडते आणि म्हणूनच ते प्रेम नको असतो. त्यात जर मुलं झाली तर मग वेगळेच पाश. आणि म्हणून एक वेळ लग्न जरी करू दिलं तरी नसबंदी मात्र मुलं होऊ नये म्हणून कंपल्सरी असते. पण त्यानंतर दोघांनाही चळवळीतली असमान वागणूक बोचू लागली. त्या दोघांना वेगळं केलं जाणार असल्याची चर्चा त्यांच्या कानावर पडली आणि दोघांनाही धक्का बसला. म्हणूनच ताटातूट होण्यापेक्षा जीव धोक्यात घालून विकास आणि राजे पळून आले आणि जगलो तरी एकत्र, मेलो तरी एकत्र असं म्हणत या दोघांनी अखेर आत्मसमर्पण केलं. गडचिरोलीहून रोमित तोंबरलावारसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.